मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो। नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते। अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही तेवढी सक्रिय आहे। ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी ती चाहत्यांना सांगत असते। नुकतंच तिने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केला आहे आणि ज्याची सगळीकडेच चर्चा होती। ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला विविध पदार्थ बनवायची आवड आहे हे सांगितले। अनेकदा ती तिने बनवलेल्या पदार्थांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते। आता नुकतंच तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दर्शनासाठी जाताना बाप्पाला स्वतःच्या हाताने बनवलेले उकडीचे मोदक प्रसाद म्हणून घेऊन गेली। मोदक बनवतानाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय। मोदकाचे सारण बनवण्यापासून ते मोदक उकडण्यापर्यंत सारं काही तिने स्वतःच्या हाताने केलंय। त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना ते मोदक तिने एका डब्यातून नेले व लालबागच्या राजाला अर्पण करून बाप्पाचा आशीर्वाद घेतला। यावेळी तिच्याबरोबर तिचे आई वडील, धाकटी बहीणही होते। तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते भरपूर कमेंट्स करत आहेत आणि तिचं कौतुकही करताना पाहायला मिळत आहे। ऋतुजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अनन्या हे तिचं नाटक खूपच गाजतंय। या नाटकात तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे। या नाटकातील ऋतुजाच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं जात आहे आणि त्याशिवाय सध्या ऋतुजा तिच्या आगामी प्रोजेक्टच्या कामातही व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। Hey. What? I think you have something on your tongue. Show it to me. I can't possibly look that fast. You got to keep your mouth open. Bleh. Stop. I'm being serious. This could be dangerous. See it? No. Just stop. Bleh. See it. मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा।